बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील एक अनोखा विवाह चर्चेत आलाय. लग्नात 7 फेरे, बँड बाजा, बाराती, डीजे, ध्वनी सगळे काही नेहमीच्याच लग्नामध्ये होते तसे झाले. पण संपूर्ण लग्नात वधूवरांची उंची चर्चेचा विषय ठरली होती. वराची उंची 36 इंच आहे तर वधूची 2 इंच उंची 34 इंच आहे. भागलपूरमध्ये आयोजित हे अनोखे लग्न पाहण्यासाठी अनेक लोक आमंत्रणाविना पोहोचले. अनेक पाहुण्यांनी वधूवरासोबत सेल्फी घेतलाय. 36 इंच वर 34 इंच वधू हे लग्न भागलपूर जिल्ह्यातील नवगचियाच्या गोपालपूर ब्लॉकमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. नवगचिया येथील अभिया बाजार येथील किशोरी मंडल उर्फ गुजू मंडल यांची मुलगी ममता कुमारी वय 24 वर्ष, तिचा विवाह मसारू येथील बिंदेश्वरी मंडल यांचा मुलगा मुन्ना भारती वय 26 वर्ष याच्याशी झाला आहे. वर मुन्ना भारतीची उंची 36 इंच म्हणजे 3 फूट आहे, तर वधू ममता कुमारीची उंची 34 इंच म्हणजे 2.86 फूट आहे. लोकांनी या अनोख्या लग्नाची माहिती मिळताच हे लग्न पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. लोकांनी हे अनोखे लग्न कॅमेऱ्यात कैद केले. या दरम्यान लोकांमध्ये वधूवरांसोबत सेल्फी काढण्याची स्पर्धा लागली होती. लोक म्हणायचे की पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक माणूस देव बनवून जोडी पाठवतो. ही गोष्ट आज 100% सिद्ध झाली आहे. मुन्ना आणि ममता लग्नाच्या बंधनात अडकले. मुन्ना आणि ममता यांचा विवाह पाहून असे म्हणता येईल की लग्नादरम्यान वधूवरांची उंची हा चर्चेचा विषय राहिला. या लग्नाला उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की दोघांची जोडी खूपच चांगली आहे. त्याचवेळी मुन्ना म्हणाला की मी माझ्या वधूला खुश ठेवेन, कोणतीही अडचण येणार नाही. मुन्ना हा लैलाखच्या एका डान्स पार्टीत कलाकार म्हणून काम करतो. वधूचा भाऊ छोटू छलिया म्हणाला, मी सर्कसमध्ये काम करतो, मी माझ्या धाकट्या बहिणीची काळजी घेतली. जेव्हा मी मुन्नाला पाहिले तेव्हा मला वाटले की तो माझ्या बहिणीसाठी योग्य असेल. मी त्याच्या घरच्यांशी बोललो आणि मग लग्न निश्चित झाले.